आता सेमीफायनल च्या आमच्या चिट्ट्या उडवायला घेतल्यात तुम्हाला लाकू तो सेमीफायनल च्या चिट्ट्या आणि आता हे कुठला श्री गणेश टीम बाहेर गेले आणि मोरिया दोन्ही टीम बाहेर गेल्यात. सध्याच्या टॉप टीम बाहेर गेल्यात. आमचे फॉरेस्टर खास खेळण्यासाठी सुट्टी घेऊन आले होते आणि आमचे कोणी त्याचे भाऊ ते पण खास खेळण्यासाठी सुट्टी घेऊन आले. तुझं काय हा मग तुला चटके एवढे आणले बॉल पाकड्याला कुठे चिट्टा कुठे उरवायची नाही पण आता आम्ही आताच खेळलो ना. नाही नाही आता काही विषय काय नाही असं उपाय टाकले आपल्या तुमची लगेच नाही मॅच लागायची. आता तुम्ही चौथं झालं तुमची दुसरी आहे पहिल्याची तिसरी आहे दुसऱ्याची चौथी बघू शकता तुम्ही पहिल्याची तिसरी आहे दुसऱ्याची चौथी नको नको ग्रुपला पडलाय ना त्या बॅनर पडलाय ना ग्रुपला तसंच एक नंबर फ्रेंड्स इलेव्हन फ्रेंड्स इलेव्हन तीन नंबर ओमसाई राम आणि ओमसाई आणि टॉस घेतला त्यांचे सेमीफायनल मॅच चालू होणार आहे. आणि हे बघा आमचे सिद्धिविनायकचे टॉप बॅट्समॅन सध्या अंपायरिंग करून आलात. काय बोलतो आम्ही आता खूप कष्ट केले आणि आम्ही सेमीफायनल पोहोचलो कोणत्याही सत्रापर्यंत काय सगळं पकड झालं आणि सुंदर असा घेतला आणि तोंडाला चेंडू जायचा संरक्षक चेंडूचा माग आभार चेंडू आणि मला तर मोठा प्रश्न आणि दोन काढले ना करणार दोन आणले तर कोण दिली आणि सुंदर असं सप्रेशन केलेलं अरुण मासे यांनी ना आता आउटतोय. आता हे काहीच बोलू शकत नाही त्यांचं प्लेअर रांकेल म्हणून जाऊ ना पहिला सामना पाहू शकता बाजूला पोलीस चालतो बाजूंना मोठा मोठं मांडण्याचा प्रयत्न केला दाखवून सांगा टार्गेट कॅमेरा आहे तो म्हणजे सुद्धा संघ आणि सुंदर असं डोळे सोडली करणे पहिले शत्रक्षक आहे परंतु शत्रक्षक शत्रक्षकचा धक्का वाढून मिळत चंदू सुंदर असू तो बाहेर चौकार तो वाचतो बाबू आणि बाईकचे नवीन कमबॅक केलेलं आहे घातला टप्पा आहे वाईट बॉल घेतला अरे रोनिया
बघू शकता तुम्ही फायनलची टीम ओम साई बॅट्समन चालले रे बघा समीर भोईर वन साइड मॅच काढणारा आणि आता ते फायनल आहेत पण समीर गाडीवर जागा फिक्स ठेव मला बाकी जागा नाही आता काय असो तरी पण मी येणार आहे तर मग कैलास भाई तुमको क्या लागता है कोण जितेगा अभी फायनल पेनल्टी द्यागा प्रयत्न असतो आम्ही मिळत एकच धाव कोण साईड आमसंग अशी लढत आहे
आणि सुंदर असा खेळ तुम्ही पाहूया गॅप मध्ये ठेवलेले चेंडू मात्र क्षेत्रक्षक आहे कारुण मार्शी छान पद्धतीने क्षेत्रक्षण केलेले व्यक्तीने आपल्या संघासाठी दोन धावांचे योगदान दिलेले ते मला आवडले आणि सुंदर असा केलेला चेंडू आहे संतोष भोई यांनी गोला करण्यामध्ये यश मिळते आणि हनुमान चेंडू अशी खूपच छान गोल टिपलेले आणि हनुमान चेंडू अगदी गोल सुंदर गोल टिपलेले अगोदर कुणाला आला 100 रुपये माझ्याकडून भावल्याकडून तुला बक्षीस आहे चॅम्पियन संघ ओमसैराम संघ आहे आणि सुंदर असं टोले केले परंतु तितकं सुंदर असं क्षेत्रक्षण केलेलं आहे आणि सुंदर टोले तो दहा मध्ये चेंडू आहे परंतु तीन तीन क्षेत्रक्षक चार धाव मिळालेले आणि चार धावाच्या मधी त्यांना धावसंख्या संघ 2024 चा आणि सुंदर असं गेम घेतलेले आतापर्यंत दोन गोल टिपलेले दोन चेंडू किती धावा आणि सुंदर असा केवळ चेंडू हक्कावरून धाव घेणार प्रयत्न केला होता एकच धाव आणि सत्तावीस धाव बनवले आणि 29 धावांचं आव्हान ठेवलेले आणि समीर मोदी यांना पायऱ्या सोबत टाकले आणि या वर्षीचा चॅम्पियन दोन धाव पूर्ण केलेले चॅम्पियन बनेल का यावर्षी सुद्धा आणि या कार्यक्रमासाठी लाभलेले आम्हाला स्वराज सचिन चौधरी यांचे तुम्ही चेंडू त्यांच्या हवेमध्ये चेंडू आहे नऊ आयसलँडमध्ये चेंडू पडलेलो आहे दरम्यान एकच धाव आणि एका धावेच्या मध्ये नोंदणी केली होती आणि फायनलच्या मॅच मध्ये सुद्धा आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे आता डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलेला आहे आणि सुंदरचा आदरणीय ठेवलेला चेंडू दरम्यान दरम्यान दोन धावा पूर्ण केलेले सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट आणि या दोन धावतो त्यांनी या स्पीडवर सांगायला लागते आणि छान पद्धतीने हरी चेंडू सुद्धा चांगली म्हणजे कोमसईराम संघाला पाहिजे या धावा पूर्ण करेल का की नाही आणि सुंदराचा तोडलेला चेंडू गोलंदाजी गरज घडू शकतो एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलेला आहे आणि दुसरी धाव मला वाटतं चॅम्पियन बनण्यासाठी या वर्षीचा 2024 चा वाईट
73 वर्ष एमपी मध्ये प्रथम पारदर्शक दिले चौदह हजार रुपये वे चषक आणि दुसरे पारदर्शक 9000 रुपये वे चषक आणि दुसरे पारदर्शक दिलेले ते म्हणजे आपल्याला स्वराताई सचिन चौधरी यांच्याकडे आपल्याला मिळालेले त्यांचं आपण तालाच्या गजरेने त्यांचं स्वागत करूया. जो संघाचा गोलंद जो तो म्हणजे समीर होईल फ्रेंड संघाचा समीर होईल उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आहे. उत्कृष्ट गोलंदाज त्याच्या जगातून खेळ खेळलेले या खेळाडूसाठी खेळ खेळलेले परंतु त्या खेळाडूला आपण काय देणार कारण आपल्याला माप त्या शिवचा काही कोणाला 6 नंबर लागतात कोणाला 8 नंबर लागतात. मी विनंती करून नारायण हरिचंद्र मारते यांना या खेळाडूला उत्कृष्ट फलंदाज त्याच्यासाठी बॅट आहे उत्कृष्ट फलंदाजे सर्व खेळाडू तुम्ही स्टेजच्या समोर यायचे आणि सर्व खेळाडूंची पटकावर म्हणजे संघ मी पाहिल्या विनंती करतो की या संघाला स्वागत करायचं पटकवलेले या संघाचे संघ मालक होतो प्रिन्सिपल संघाचे आणि मोबाईल झालाय गरम क्लॅशच नाही पडेल विशाल फोटो घेण्याचे.